नमस्कार सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने शंभर टक्के रिक्त जागा भरल्या जाव्यात यासाठी मंत्रिमंडळाने परवानगी दिली कारणाने, गट क का आणि गट ड यांच्या सहा हजार दोनशेच्या दरम्यान जागा आपण भरत आहोत यासाठी बाह्य स्रोताच्या माध्यमातून या जागा भरल्या जाणार आहेत परीक्षा घेतल्या जाणार आहेत साधारणपणे पंचवीस तारखेला गट कसाठी आणि सव्वीस तारखेला गट डसाठी परीक्षा घेतली जाणार आहे अंदाजे आठ लाख एकूण परीक्षार्थी या परीक्षासाठी त्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे मी या सर्व परीक्षार्थ्यांना विनंती करणारे की अत्यंत प्रामाणिकपणे आपण अभ्यास करून ही परीक्षा आपण उत्तीर्ण व्हावं कुठल्याही अफवेवर विश्वास ठेवू नये कुठल्याही आमिषाला बळी पडू नये आणि जे काही आपल्या संकेतस्थळावर मार्गदर्शन केलं जाईल त्याचं आपण पालन करावं कुठलीही अडचण जर परीक्षेच्या संदर्भात असेल तर ती अडचण दूर करण्यासाठी जिल्हास्तरावर असलेले डिस्ट्रिक्ट कॉर्डिनेटर किंवा कॉल सेंटर्सच्या माध्यमातून मार्गदर्शन घ्यावे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने राज्यातल्या सर्व जिल्हाधिकारी कमिशनर्स यांना या संपूर्ण प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेतलेलं आहे त्याचबरोबर पोलीस सुद्धा पूर्णपणे सतर्क राहून ही परीक्षा निर्विघ्न पार पाडावी या दृष्टिकोनातून त्यांची पण मदत घेतली जात आहे मी सर्व परीक्षार्थ्यांना मनापासून उद्याच्या पंचवीस आणि सव्वीस तारखेला होणाऱ्या परीक्षेसाठी शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना एवढंच सूचित करू इच्छितो की आपल्या परीक्षा अत्यंत पारदर्शक पार पाडल्या जाव्यात यासाठीच सार्वजनिक आरोग्य विभागाने नियोजन केलेलं आहे आणि त्यामुळे यामध्ये कुणीही बाधा आणू नये अशी माझी सर्वांना नम्रपूर्वक विनंती आहे आपले परीक्षा ओ एम पद्धतीनं घेतली जात असल्याकारणाने त्याचा निकाल देखील परीक्षेच्या नंतर चार पाच दिवसाच्या आत लावला जातो आणि कम्प्युटराइज चेकिंग असल्याकारणाने यामध्ये कुठेही मनुष्याला त्यामध्ये कुठलीच अडचण किंवा कुठलाच संबंध यामध्ये निर्माण होत नाही आणि म्हणून निकाल अत्यंत पारदर्शक लागला जाईल याबद्दल खात्री बाळगावी पुन्हा एकदा आपल्याला सर्वांना मनापासूनच्या शुभेच्छा धन्यवाद